रोलिंग अरे बोल आता पुढे काय ते. काय बोलायचं काय? अरे यार तुला ना सगळं सांगावं लागतं हे. हा एक मिनिट, काय करायचंय? मला माहिती आहे काय करायचंय ते, तू असं समजू नको. मला माहिती नाही, ओळख करून द्यायचंय ना. तर एक मिनिट मी सांगतो. हे आमचे, हे चिन्मय शिवलकर आमचे प्रोड्युसर अँड डिरेक्टर, म्हणजे दिग्दर्शक, आमचे मार्गदर्शक आणि आमचं ओके आणि हे आमचे लेखक, म्हणजे डेडली डेल्याचं जे तुम्ही बरंच कंटेंट बघत असता किंवा मेन एपिसोड जे आहेत ना ते साहेबांनी लिहिलेले आहेत. सुयश पुरोहित खूप दडाडीचा चळवळ खोर आणि काय म्हणूया आपण, चाटळखोर नको ना, वाईट होत. पण पण मला प्रश्न हा आहे की याच जे काय गाणं एकदम रॉकिंग बनवलंय ते गाणं कोणी बनवलंय तुला माहिती आहे? तुला माहितीच असायला पाहिजे कारण तू डिरेक्टर आहे, तू प्रोड्युसर आहे. पण त्याला बोलावलंयस का तू आज इकडे? बोलवलंय ना, बोलवलंय ना. आलाय तो? तो ऍक्च्युली तो झोपला होता. काय बोलतो? आतमध्ये तो झोपला होता. मी आतमध्ये चेंज करायला गेलो नाही. एकच टी शर्ट आहे ना आपल्याकडे. ते बरोबर आहे, ते आपल्याला थोडं प्रोडक्शन कॉस्ट बघायला लागते. प्रोड्युसर पण म्युझिक केलंय ना. हा तो आतमध्ये झोपला होता, त्याला मी तयार होऊन यायला सांगितलं होतं. नाव काय त्याचं? योगेश भिडे. ठाण्यात त्याचा स्टुडिओ आहे, यंगिस्तान स्टुडिओ नावाचा. तिकडेच आपलं सगळं रेकॉर्ड वगैरे झालं. करेक्ट करेक्ट. तर त्याला चापारण करूया आपण. डेली डेल्या पडायला सुरुवात झालेली आहे. पाचारण करूया आपण त्याला. सो प्लीज योगेश भिडे कम. हाय गाइस, व्हॉट्स अप? म्हणजे किती ना, म्हणजे असं आम्ही आपलं एवढं सांगतोय की तो आतमध्ये झोपलेला होता, झोपलेला होता आणि असे बाजूनेच एंट्री मारायची. उभं केलं आणि मला म्हणत लगेच नाही रे, आम्ही काय तुला उभं करणार? तुझे इतके छान नितळ पाय त्याच्यावर तू उभा राहतोस असं हरकत नाही. पण अजून तुला काही प्रश्न उत्तर हवे आहेत? बेसिकली मूळ क्वेश्चन हा होता बऱ्याच जणांचा की कोण लोक आहेत, काय आहे. लोकच आहेत म्हणजे माणसच आहेत. नॉर्मल माणूस आहे, मी माणूस आहे. ऑब्व्हियसली लोक आपण माणूसच आहे, आम्ही माणसच आहेत आणि आम्ही माणसच, आम्ही माणसांसारखं काम करतो. आपण आपण एक काम करूया का, जरा एक दोघांना बोलवूया का, आपले असिस्टंट वगैरे शौनक आणि अमेय या जरा बसा. शौनक हाय दादा. अरे लग्नाला आलायत का? पाया पडताय बघ तिकडे खाली चल. तो कसावर बसला बघ तो, त्याचा काय भरवसा नाही बाबा. काय रे कसं होतं तुला? बस खाली बस. अरे त्याला फुलदाणी येतोय कुठलं गाणं? येतोय आता मला मी जस्ट हा प्रश्न त्याच्या आधी पटकन जरा आणखीन इन डिटेल ओळख करून देतो. मी सुरुवात तुझ्यापासूनच करतो. माझ्यापासूनच करतो. अशावर लटकवायचं तर मला. अगदी अगदी. कसं आहे म्हणजे जाऊ दे. सुयश पुरोहित चॅलेंज किंवा हे मृत्युंजय सारख्या वेगवेगळ्या नाटकांमधून हा माणूस तुम्हाला सतत खूप काम करताना दिसतो. खूप चांगला अभिनेता आम्हाला या वेबसिरीज साठी लाभलेला. मला एकदा दोनदाच दिसलो होतोस नाटकात. हो तू दोनच प्रयोग पाहिले, मी काय करू यार. किती वाईट मारायचं ना, आताच लोक व्हिडिओ बंद करतील. फाईन फाईन. आणि अमेय आणि शौनक आणि असे बरेच जण आहेत. ऍक्च्युली वरद आहे आणि खूप खूप लोक आहेत जे बेसिकली खूप टीम आहे मोठी. आणि आत्ता बरेच जण अवेलेबल नाहीत कारण आम्ही पहाटे 5 वाजता 5:30 वाजता आम्ही हे शूट करतोय. तर बरेच जणांना साखर झोपेत असतील आपापल्या घरी. पण त्यांची पण भेट तुम्हाला नक्की घालून देऊ आम्ही नक्कीच लवकरात लवकर. पण आत्ता सध्या जेवढे अवेलेबल आहेत तेवढेच तुम्हाला भेटतोय. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत जे चिन्मय बोलतोय मगाचपासून, तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता मी जास्त उत्सुक आहे. सो आय थिंक चिन्मय प्रश्नांकडे यावं. हो हो नक्कीच नक्कीच. एक महत्वाचा प्रश्न होता की डेल्या म्हणजे काय? डेल्या म्हणजे खूप सोपं आहे ऍक्च्युली. डेल्या म्हणजे चुका, खरं तर चुका, पण त्या अनवधानाने घडलेल्या चुका. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर स्लिप ऑफ टंग होते बोलताना नाटकामध्ये बेसिकली, किंवा जनरल कुठेही होते, आपली पण होते बोलता बोलता स्लिप ऑफ टंग होते. त्याच्यानंतर शब्दाचा फंबल पडतो किंवा शब्दाला शब्द लागून वेगळाच शब्द येतो. याला पण डेली म्हणतात माणसा इकडे बस इकडे बस बसू. तर होतं असं की एक मिनिट ए तुमचं होऊ देत काय करायचं.
तर त्याला डेली म्हणतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमचं चॅलेंजचा एक प्रयोग होता आणि त्याच्यामध्ये आचार्य म्हणून कॅरेक्टर आहे, तर ते मदनलाल धिंगराला बोलतं की हा पडदा फाडायला मागे पुढे बघणार नाही मी मदन. हा असं सिम्पल डायलॉग आहे. ओके, पण एकदा काय झालं काय माहिती, आमच्या आचार्य बुवांची घसरगुंडी कुठे घसरली काय माहिती, आणि ते चालू झाले हा पडदा 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 फाडायला मागे पुढे बघणार नाही मदन. आणि टेन्सी मी असा रागाने बघतोय, मदनला रागाने बघतोय, रागाने बघता बघता अचानक सगळ्या सीनची आवाज निघून गेली पूर्ण. तो इन्सिडेंटली किंवा रिसेंटली घडलेला किस्सा सांगायचा झाला तर मी एक नाटक केलं होतं आणि त्यामध्ये चेंज ओव्हरचा सीन होता. चेंज ओव्हरचा की लाईट चेंज होणार, दोन कॅरेक्टर घरातनं बाहेर जातात, मी म्हाताऱ्याचा रोल केलेला त्यात, आणि दोन कॅरेक्टर बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर मी गॅलरीत जाऊन त्यांना हा टाटा हाय हाय बाय बाय असे करतो, देन लाईट चेंज ओव्हर होतात. लाईट चेंज ओव्हर झाल्यावर मी तिथेच आहे परत, मी तिथेच आहे आणि मी परत बेल वाजते, मग मी दारू करतो, अरे वा छान झालं फिरून वगैरे, असा पुढचा सीन कंटिन्यू होतो. इट्स अ चेंज ओव्हर सीन. आणि आय डोंट नो, लाईट चेंज ओव्हरसाठी लाईट बंद झाला आणि बंद झाल्यानंतर मी एक्झिट घेतली. मी एक्झिट घेतली, एक्झिट घेतल्यानंतर मी बाहेर गेलो कॉरिडोर मध्ये, संपवून आलो, तितक्या वेळ स्टेज ब्लँक. तू सिगरेट पितो त्या वेळेला? त्या वेळेला. सो त्यावेळेला असं घडलं की ते सगळं चालू असताना स्टेज ब्लँक. बरं, मी येऊन विचारतोय काय झालं, स्टेज ब्लँक आहे, कोणाचा सीन आहे? डिरेक्टर ऑडियन्स मधनं पळत पळत येऊन चेंज ओव्हरचा सीन आहे, तू बाहेर का गेलास? हा चेंज ओव्हरचा सीन आहे, मी बाहेर नाही जातो ना मी. अँड आय एंटर. त्या दिवशी आबा बाथरूम मधनं बाहेर आले नाडी बांधले आणि टेलिफोनची बेल वाजत होती, ते उचलायला गेले, ते म्युझिकवाल्याने तो बंद करून टाकला. मग दरवाजाची बेल वाजली, दरवाजा उघडला, ते दोन कॅरेक्टर ऑलरेडी तिकडे उभे राहून खांब झाले होते. ते आले आतमध्ये, ते आतमध्ये आल्यावर सुद्धा मला आठवेना सीन काय. दॅट इज नॉट डेली. सो ह्या गोष्टी घडतात, घडत असतात आणि अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत किंवा इथे जितके रंगकर्मी आहेत त्या रंगकर्मींबाबतीतही घडतात. अर्थात ही चूक चूकच आहे, रंगकर्मीच्या दृष्टिकोनातून ही चूक आहे, पण ती चूक त्या चुकातनं शिकून पुढे जाणं आणि एक चूक परत रिपीट न करणं हे चांगल्या रंगकर्मीचं काम आहे असं मला वाटतं. आणि त्या चुका सुद्धा एन्जॉय करता आल्या पाहिजेत नक्कीच, आणि चुकांमधनं आपण शिकतो बेसिकली. सो त्या चुका मधनं जे काही शिकायला मिळणार आहे, ज्या चुका आम्ही आता तुम्हाला ऐकवणार आहोत, चुका म्हणजे खेळ्यावाल्या चुका नाही, डेल्या ज्या स्टेजवर पडतात किंवा स्टेजच्या पाठीमागे पडतात, तर त्या ज्या काही गमती जमती आहेत त्या सगळ्या गमती जमती मीन्स डेल्या आणि डेडली डेल्या, आणि त्या डेडलीच असतात कारण डेल्या पडतात तेव्हा ती खूप डेडली असते. त्यावेळेला सळोकी पळो ती मोमेंट डेडली असते, त्यावेळेला खूप सळोकी पळो होतं, सुचत नाही कलाकाराला की मी हे सावरू कसं. आणि तो क्षण जो असतो ना डेलीचा, इट्स अ व्हेरी रोमॅन्टिक अँड हॉरिबल हॉरिबल टेरिबल असं असतं ते. त्यामुळे ते आता जसं घाम आलेलं दिसतोय ना, ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट घाम डेली पडल्यावर येतो. सो देन असा तो अर्थ आहे डेल्याचा. नेक्स्ट व्हॉट क्वेश्चन आय वॉन्ट क्वेश्चन अँड तर तुम्ही छान उत्तर छान दिलं. गाणं ऐकालच तुम्ही, याने इतकं सुंदर गाणं केलंय आणि तुम्हाला दोन क्षण तरी आर डी बर्मनची आठवण येईल. अरे बापरे, खूप मोठी कॉम्प्लिमेंट दिलीस. म्हणजे कळतंय का, तुझं गाणं करून झालेलं आहे पण आता आर डी बर्मनची आठवण लोकांना काढायला लावायची. हा प्रमोशनचं काय काही आहे का? प्रमोशनचं पण ते कसं असतं, एकदा एक फोन जाऊ काय ते आपलं होतं गाऊन दाखवू होत गाऊन काय, आपण टू टी शर्ट घातलाय सगळ्यांनी, गाऊन काय दाखवायचं आता, त्या गाऊन दाखवून काय साडेपाच वाजता हा जोक मारतोय. ऑब्व्हियसली हा जोक आपण ऑलरेडी दोन तीन शूट केलेले. फाईन, तुझा क्वेश्चन
पुढला पुढला क्वेश्चन. तर पुढला क्वेश्चन ऍक्च्युली हा होता की एक बेसिकली कधी येणार आहे एपिसोड, काय असणार, काय बघायला मिळणार आहे. कमी 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 काय आहे याच मला जरा गहन विचार करून उत्तर द्यावं लागेल. गांभीर्याने गांभीर्याने उत्तर द्यावं लागेल. आणि तुला माहिती आहे खरं कधी येणार एपिसोड? नाही मी माझं म्युझिक करून दिलेलं आहे, आता काय सर सांगतील तेव्हा आपले. मी मी सांगतो एपिसोड बेसिकली तुमच्या अपेक्षेप्रमाणेच, तुमच्या वेळेप्रमाणेच आणि तुमच्या मर्जीप्रमाणेच लवकरच येईल. आणि मलाही माहित नाही कधी येणार आहे. तुला काय वाटतं मी काय डेट कन्फर्म हे बघ असं झालं पाहिजे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, असं नाही झालं पाहिजे म्हणून लवकरच येईल. नाही कसं आहे की बाकी सगळे पण एकांकिका करतात, आता एकांकिकाचा मोसम आलेला आहे. जरा बाकीच्या एकांकिका वगैरे बघा, आमचा एपिसोड येईल लवकरच येईल. त्याच्यात डेली नाही टाकणार आम्ही, एवढं कन्फर्म आहे. हा एपिसोड येण्यामध्ये डेली नाही पडणार जरी कार्यक्रम डेल्यांचा असला. ते पण पहिला एपिसोड कोणाबरोबर आहे ते कळेल ना आता. कोणाबरोबर आहे, कोण गेस्ट आहे, कसं आहे, इंटरव्ह्यू कोणी घेतला तूच? नाही महान व्यक्ती आहे. काय माहितीये का, काही गोष्टी ना गुलदस्त्यात ठेवायच्या असतात असं का, नाही तर दस्ता घेऊन मागे लागेल. असं फार फार टुकार विनोदांचा कार्यक्रम होतोय. 5:26 झाले. तर अजून एक प्रश्न आहे तुझा. नाही झाले माझे. मला एक प्रश्न आहे. काय हे सगळं तुला आता का सुचलंय करावस? अरे भेंडी तू मला झोपेत उठवलं. तू झोपल्यासच का पहिले? अरे यार मग काय माणसाने झोपायचं नाही सकाळी? माणूस हा माणूस म्हणून ओळख करून दिले आपण. सो माणूस उठ जा झोप. बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स. गुड नाईट बाय. सकाळी गुड नाईट स्वीट ड्रीम्स बोलतोय.